देशात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे गेल्या चोवीस तासात देशात पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस नवे रुग्ण आढळले त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या एकोणऐंशी लाख नऊ हजार नऊशे एकोणसाठ इतकी झाली आहे गेल्या चोवीस तासात देशात कोरोनामुळे चारशे ऐंशी जणांचा मृत्यू झाला देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आणखी कमी झाली असून मृत्यूदर दीड टक्के इतका झाला आहे जगभरात कमी मृत्यूदर असलेल्या देशांपैकी भारत एक असून बावीस मार्चपासून मृत्यूदरात सातत्यानं घट होत आहे रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं घट होत आहे रुग्ण बरे होण्याचा दर नव्वद पूर्णांक बासष्ट शतांश टक्के इतका झाला आहे नव्या रुग्णांपैकी ब्याऐंशी टक्के रुग्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून दहा ठिकाणी आहेत यात महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे